काल जो मंत्रिमंडळाचा विस्तार झाला ते आम्हाला समजण्यात आलं की आमचा जो मंत्रिमंडळाचा विस्तार होणार होता तो वाढत का चालला होता त्याचं कालचं कारण, कारण काल अजितदादा जे काय त्यांची आमदार संख्या घेऊन काल आम्हाला शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या मध्ये जे काय सहकार्यामध्ये आले त्याच्यामुळेच आपला विस्तार थांबला होता। आता 9-27 मत हे झालेले आहेत मंत्रिमंडळाची देणी आणि आता 28 झालेले आहेत, तरी अजून जवळजवळ 14 मंत्रिपद शिल्लक आहे आणि त्या 14 मध्ये आपला नंबर आहे, त्यामध्ये कुठेही कोणी कार्यकर्त्यांनी काळजी करायचं कारण नाही आहे। जे शब्द सीएमडीसीएमने दिलेला आहे तो ठाम आहे, काल पण त्यांनी सांगितलं, आज पण सांगितलं आणि उद्या पण तेच सांगतायत, त्याच्यामुळे या 7-8 दिवसांमध्ये कदाचित हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि तुमचा आमदार जे काय तुम्हाला अपेक्षित आहे की भरत शेठ आमचा मंत्री व्हावा ते होईल, त्यामध्ये काळजी करायचं कारण नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।